इचलकरंजी शहरातील गुन्ह्यांचा आलेख वाढतच चाललाय. मारामारी, खून हे नित्याचे गुन्हे बनलेत. मंगळवारी सायंकाळी 6 सुमाराला लालनगर परिसरात राहणारा सौरभ कांबळे हा त्याच्या मित्रांसोबत थांबला होता. त्यावेळी जुना वाद उफाळून आला आणि 3 ते 4 जणांनी सौरभवर चाकूनं हल्ला केला. जखमी सौरभला त्याच्या इतर मित्रांनी उपचारांसाठी IGM रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. गावभाग पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेला चाकू ताब्यात घेतला. गावभाग पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.